हरिओम श्रीरा अंबाज्ञ। माझं नाव निखिल वेदानंद मग्दम। मी गोकर्ण उपासना केंद्र कोल्हापूर येथील आहे आणि 2002 पासून बापूंकडे येत आहे आणि तेव्हापासून बरेच अनुभव आलेले आहेत, तर त्यातील मी एक अनुभव आता सांगत आहे। साधारण हा माझा अनुभव मेडिकलशी रिलेटेड आहे की रात्रीची वेळ होती, मी झोपी गेलो। झोपी गेल्यानंतर पहाटेचा साधारण 4:30 दरम्यान माझ्या पोटात अचानक दुखायला लागलं आणि ते दुखायला लागले त्या वेदना इतक्या वाढत गेल्या होत्या की मला बसायला होईना की उभं राहायला होईना। मी असं कम्प्लीट हॉलमध्ये असं फरशीवरती लोळत होतो, इतक्या पेन्स होत होत्या। ते दुखत होतं आणि ते दुखत असतानाच हॉलमध्ये जो बापूंचा फोटो ठेवला होता त्या फोटोकडे बघून मी बापूंना सांगत होतो, बापू खूप दुखत आहे, प्लीज तुम्ही हे दुखणं थांबवा। त्यानंतर त्या रात्री पप्पा घरी नव्हते आणि मम्मी घरी होती। मग मम्मीला मी रात्रीचं ते पहाटे 4:30 तरी उठवलं आणि सांगितलं की असं असं होत आहे। मग मम्मीनं उदी दिली बापूंना, तिने पण प्रार्थना केली, मी पण प्रार्थना केली। ती म्हणाली थोडा वेळ थांब, उजेड होईल, पप्पा पण घरी नाहीये, आपण जाऊया आणि डॉक्टरांना दाखवूया। कारण इतक्या रात्रीचं जायचं कसं, परत शेजाऱ्यांना ते उठवायला लागेल। मग त्या माझ्या पेन्स ज्या होत्या ते दुखत होत पोटात, ते इतकं वाढत गेलं ना की 5 वाजता म्हटलं नाही भरपूर दुखतंय, आता सहन होत नाहीये, आता आपण आत्ता डॉक्टरांना दाखवाय जायचं। म्हणून उपासना केंद्रातील डॉक्टर आहेत आपले डॉक्टर राजश्रीया कुलकर्णी, त्यांना मी पहाटे 5 वाजता फोन केला। त्या म्हटलं की तिथे डॉक्टर्स आहेत, मी त्यांना फोन करून सांगतो, तू तिथे जा। ते दवाखान्यात गेल्यानंतर त्यांनी तिथे ऑलरेडी आपल्या उपासना केंद्रातील डॉक्टर राजश्रीला मी फोन करून सांगितलं होतं की असा असा एक पेशंट येत आहे, तर त्यांनी तिथे त्यांची ट्रीटमेंट सुरू केली। पण मी बापूंना घरी आधीच सांगून बाहेर पडलो होतो की बापू कारण मी पोटात दुखत आहे, अपेंडिक्स वगैरे तसं काय असेल का, कारण ती एक भीती होती, पण तसं काही नको, प्लीज ऑपरेशन वगैरे तशी कोणती म्हणजे नको, फक्त औषध गोळ्यांवरती बरं व्हावं ही मी बापूच्यांनी प्रार्थना केली होती। मला त्यावेळी तेवढीच सुचली, तेवढी मी बापूच्यांनी प्रार्थना केली आणि त्यामुळे मी ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये आलो 5:30 तर तिथे आल्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या ट्रीटमेंट सुरू केल्या। तरीही माझ्या पेन्स चालूच होत्या, मी डॉक्टरांना सांगत होतो मला खूप दुखतंय, मला खूप दुखतंय, असं 7 वाजेपर्यंत सकाळी सुरू होतं आणि 7 नंतर थोडी मला झोप आली आणि त्यानंतर जे दुखायचं होतं ते पूर्णपणे थांबलं। 9 वाजता उठल्यानंतर माझ्या पूर्ण पेन्स थांबल्या होत्या। त्यानंतर डॉक्टरांनी डॉक्टर्सची जी टीम होती ती आली, त्या आपल्या उपासना केंद्रातील ज्या डॉक्टर राजश्रीवर त्याच्यांना सकाळी 4:45 फोन केला होता त्या आल्या, त्या सगळ्यांनी चेकअप केला आणि सांगितले 4 दिवस ऍडमिट व्हावं लागेल आणि त्यानंतर त्या म्हटलं की आता आपण इमिजिएट तुझी सोनोग्राफी करणार आहोत। त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्यांचा रिपोर्ट आला की 3 mm स्टोन आहे। मग ते सगळं सांगितल्यानंतर मग ते त्यांनी सांगितलं आता तुम्हाला 4 दिवस ऍडमिट व्हावं लागेल। आम्ही म्हटलं ठीक आहे। तरी आता गंमत अशी झाली होती की माझी नेक्स्ट वीकलाच एक्झाम होती। आता पुढच्या आठवड्यात बरोबर मंगळवारच्या दरम्यान माझी एक्झाम स्टार्ट होते आणि इथे बुधवारच्या दरम्यान मी ऍडमिट होतोय। मग हे जे आहे हे खरंच बापूने अशा पद्धतीने घडवून आणलं, कारण जर मला या पेन्स ज्या झाल्या त्या पुढच्या आठवड्यात झाल्या असत्या तर कदाचित माझी एक्झाम चुकली असती आणि इंजिनिअरिंगला एक्झाम चुकणं म्हणजे खूप मोठी म्हणजे फेल होण्यासारखंच असतं। त्यामुळे तसं काही बापू कृपेने झालं नाही। जे पुढच्या आठवड्यात जी एक्झाम होती ज्या आठवड्यात तर त्या आठवड्यात मला पेन्स नाही झाल्या, तर त्याच्या आधी 1 आठवडा आधी मला पेन्स झाल्या। त्यानंतर ते 4 दिवस मी ऍडमिट झालो। ऍडमिट झाल्यानंतर मला शुक्रवारी डिस्चार्ज दिला। आम्ही त्यांना सांगितलं की माझी मंगळवारपासून एक्झाम आहे आणि त्यामुळे मला जर तुम्ही शुक्रवारी आज डिस्चार्ज दिला तर 3 दिवसानंतर माझी परीक्षा स्टार्ट होते, त्यामुळे त्यांनी मला ट्रीटमेंट दिल्या, गोळ्या दिल्या। शुक्रवारी मला डिस्चार्ज दिला, शनिवार या सोमवार 3 दिवस गेले, मी माझी मंगळवारी परीक्षा होती, परीक्षा सुद्धा व्यवस्थित अटेंड झाली बापू कृपेने। मी बापूंना जी प्रार्थना केली होती, बापू ऑपरेशन वगैरे तसं काही नको, तसं काही झालं नाही। जी बापूंची प्रार्थना अर्पण केली ती बापूंनी ऐकली आणि त्याला साथ सुद्धा दिली, त्यामुळे मला शारीरिक काही त्रास झाला नाही।
मानसिक सुद्धा काही जास्त त्रास झाला नाही, आणि आर्थिक म्हणाल तर तिथे 4 दिवसाचा जो खर्च झाला त्याचं बिल होतं 15,000 रुपये. ते पप्पांचे गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे त्या गव्हर्नमेंट स्कीम मधून ते पैसे वाढले गेले, त्यामुळे मला आर्थिक 1 रुपया सुद्धा भरावा लागला नाही. आणि बापू कृपेने ते 4 दिवसाची माझी ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित पार पडली, आणि त्यातून नंतर पुढच्या आठवड्यात माझी एक्झाम सुद्धा व्यवस्थित पार पडली. सो बापू कृपेने जे संकट होतं ते अगदी म्हणजे जिथे खूप मोठं काहीतरी व्हायचं ते अगदी खर्चतण्यावर बापू कृपेने निभावलं. खर्चतणं पण नाही झालं म्हटलं तरी चालेल, एवढं बापूने तिथे काळजी घेतली त्याबद्दल खरोखर खूप खूप अभिनंदन.